संतभूमी असलेल्या पैठण शहरातील कैलासवासी दिगंबरराव कावसटकर स्टेडियमच्या भव्य मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बारा सप्टेंबर रोजी भव्य सभा पार पडली या सभेसाठी पैठणचे आमदार तथा औरंगाबाद जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी तनमन धनाने तयारी केली पैठणकरांनीही मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले सभा उत्साहात पार पडली मात्र दुर्दैवाने दुसरीकडे कैलासवासी दिगंबरराव कौसनकर स्टेडियमचा पूर्णपणे सत्यानाश झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणला जाहीर सभा असल्यामुळे सभेसाठी कैलासवासी दिगंबरराव कौसनकर स्टेडियमची निवड करून भव्य वाटरपूर पॅन्डल टाकण्यात आले सभेसाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी तथा नागरिकांच्या सुविधेसाठी स्टेडियमची सिमेंट कॉन्क्रीटची वाल म्हणजेच भिंत तोडून भव्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले सभाही जोरदार झाली यामुळे संदीपान भुमरेंचे सर्व स्तरातून कौतुकीही करण्यात आले इथपर्यंत सर्व ठीक झाले मात्र राजकीय कार्यक्रमात पैठणच्या कावसनकर स्टेडियमच्या पूर्णपणे सत्याना झाला सभेमुळे होती नव्हती ती हिरवळ पूर्णपणे नष्ट झाली क्रिकेटच्या सिमेंट काँग्रेसच्या धावपट्ट्या उखडून टाकण्यात आल्या सभेनंतर ठिकठिकाणी थीक खड्डे झाले राजकीय कार्यक्रमाच्या घाईगडबडीत स्टेडियमचे होत्याचे नव्हते झाले याबाबत क्रीडाप्रमींनी लोकप्रिय आमदारांना प्रत्यक्ष भेटून स्टेडियम सुव्यवस्थित करून देण्याची वारंवार विनंती केली बारा सप्टेंबरपासून आजपर्यंत स्टेडियमवर रोजचे हॉलीबॉल क्रिकेट गोळाफेक खो खो इत्यादी खेळ बंद झाले शिवाय रोज सकाळी सायंकाळी साहेर सपाटा मारणाऱ्या आबालवृद्धांचे येथे आता येणेच बंद झाले पैठणच्या आमदारांनी कैलासवासी दिगंबरराव कावसनकर स्टेडियमच्या मैदानाचा वापर गरज सरो वैद्य मरो असाच केल्याच्या प्रतिक्रिया पैठणकरांमध्ये व्यक्त केल्या जात आहे दरम्यान खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली असताना त्यांना केवळ कार्यवाहीचे गाजर दाखवण्यात येत आहे दरम्यान काही दिवसापूर्वी कार्यवाहीच्या नावाखाली स्टेडियमची लेवलिंग करून सोडून देण्यात आले यानंतर मात्र स्टेडियमवर गोट्यांचा खचच सर्वत्र पसरल्याने उलट येथे चालणे अवघड झाले ठिकठिकाणी विटा पडलेल्या असताना खेळाडूंनी आता तरी कोणाला दाद मागावी असा प्रश्न पडला असून खेळाडूंमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे गेल्या दोन महिन्यापासून स्टेडियमची अवस्था अत्यंत दुरावस्था झाल्याने येथे भरणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा बंद पडल्या विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थी यात स्टेडियमवर विविध खेळ खेळून सुट्ट्याचा आनंद घेत असत मात्र येथे पसरलेल्या दगड गोट्यांमुळे विद्यार्थी पुन्हा मोबाईल कळे वाढल्याचे दिसून येत आहे ही खूप मोठी दुर्दैवाची बाब असल्याचे येथे प्रकर्षाने नमूद करावा असे वाटते विशेष म्हणजे कावसनकर स्टेडियमच्या विकास कामासाठी शासनाकडून एक कोटी बावीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला याबाबत या कामाची निविदा ओमकार एजन्सीस देण्यात आली सात जुलै दोन हजार बावीस रोजी कामही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले संबंधित कंपनीने केवळ लेवलिंग करून काम, काम तसेच सोडून दिले इतकेच नव्हे तर या कामाची मुदत तीस ऑक्टोबर रोजी संपली असून आता हे काम पूर्णपणे बंद पडले कैलासवासी दिगंबरराव कौसणकर हे स्वातंत्र्य सैनिक तसेच पैठणचे माजी नगराध्यक्ष होते त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या स्टेडियमच्या विकासाबाबत सलग पाचव्यांदा आमदार आणि दोनदा मंत्री झालेले भुमरे यांनी कधीच विकासकामे केली नसल्याची माहिती समोर आली उलट बारा सप्टेंबर रोजी गाजाबाजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर विराट सभा संपन्न झाल्यानंतर मात्र स्टेडियमच्या झालेल्या दैनीय अवस्थेबाबत कुठलीच कारवाई करण्यात न आलेले खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे स्टेडियमची कंपाऊंड वॉल तोडल्याने या स्टेडियमवर आता मोकट जनावरांचा मुक्त संचार होता दसून है नमूद वाटते औरंगाबाद समाचार न्यूज चैनल सुनील टाक रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे